स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरस्य व्याधिपरिमोक्षः. क्लिअर दिसण्यासाठी रिफ्रॅक्शन हा प्रोसेस बरोबर असायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड इमेट्रोपिया. एकदा जर श्वास नलिका ब्लॉक झाली तर आपण काहीच करू नाही शकत. पीडियाट्रिक सर्जन ते दुर्बिणी काढतात. शरीर के अंदर कई बीमारियां कई समय पनपते रहती है. पंचकर्म हे शरीर शुद्धीचं शास्त्र आहे. आरोग्यम आणि आरसीएन तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. नवीन चर्चा सत्राची सुरुवात करण्याकरता आपण आज अमरावतीतील प्रसिद्ध बधिरीकरण तज्ज्ञ अर्थात ॲनेस्थेसिओलॉजिस्ट डॉक्टर विजय लेवटे सरांना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर अमरावतीतील सुप्रसिद्ध ॲनेस्थेसिओलॉजिस्ट अर्थात बधिरीकरण तज्ज्ञ डॉक्टर विजय लेवटे सर, नमस्कार. तर डॉक्टर विजय लेवटे सरांचा एक परिचय मी आपल्याला देऊ इच्छितो. डॉक्टर विजय लिवटे सरांचं MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथनं झालेलं आहे. डॉक्टर लिवटे सरांचं DA म्हणजे डिप्लोमा इन ॲनेस्थेशिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथनं झालेलं आहे. सरांचं डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याचे सर स्कॉलर आहेत. ही न्यू दिल्लीवरून ही डिग्री मिळते तर त्याचे सर स्कॉलर आहेत. ते सध्या शिक्षण सरांचं सुरू आहे आणि सोबत सरांची अमरावतीकरांना सेवा देण्याचं कामही सुरू आहे. सर सध्या अमरावती ब्रांच ISA म्हणजे ॲनेस्थेशियाशी निगडीत एक असोसिएशन त्याचे सेक्रेटरी सध्या आहेत. सरांचं कार्य सांगायचं झाल्यास विमहंस ही न्यू दिल्ली येथील एक प्रतितयश संस्था, तिथे सरांनी 3 वर्ष ॲज अ इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे आत्यिक चिकित्सा विभागामध्ये काम केलेलं आहे. LRS इन्स्टिट्यूट ऑफ TB अँड चेस्ट डिसीज मेहरोली न्यू दिल्ली इथे सरांनी कन्सल्टंट ॲनेस्थेसिओलॉजिस्ट म्हणून 2 वर्ष आपली सेवा दिलेली आहे. सध्या PDMMC म्हणजे पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये सर लेक्चरर म्हणून गेल्या 14 वर्षापासून आपली सेवा देत आहेत. आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे आहेत अमरावतीचे वेगवेगळे विविध संस्था ज्या आहेत अमरावतीमधल्या आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत जे आहेत तिथे ॲनेस्थेसिओलॉजिस्ट म्हणून सरांची सेवा सध्या कार्यरत आहे. अमरावतीतील एक इफिशियंट आणि खूप चांगल्या पद्धतीचे बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून सर फेमस आहे. आमच्या सर्जिकल विषयामध्ये जे पारंगत आहे त्यांच्यामध्ये सरांची सेवा घेण्यासाठी होड लागलेली असते. सरांचा वेळ दिवसातून आपल्याला कधीच मिळत नाही. सहज म्हणून फोन केला तरी सरांचा फोन नेहमी बिझी असतो, व्यस्त असतो. अशा व्यस्त वेळेमधून वेळ काढून आपल्या RCN साठी आणि आरोग्यमसाठी त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल मी आपल्या प्रेक्षकांच्या वतीने RCN तर्फे आणि आरोग्यम टीमतर्फे सरांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने सरांचं स्वागत करतो. तर आज या निमित्तानं सर माझा पहिला प्रश्न असा आहे की सर्वसामान्य लोकांना MD मेडिसिन किंवा चिकित्सा करणारे लोक किंवा सर्जन हे माहिती असतात, पण सगळ्यात महत्त्वाचा रोल जो असतो सर्जिकल फील्डमध्ये किंवा इंटेन्सिव्ह जे कार्य असते ICU मधलं कार्य, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो बधिरीकरण तज्ज्ञाचा, ॲनेस्थेसिओलॉजिस्टचा. तर मला या निमित्तानं आपल्याकडून सर्वसामान्य जनतेला असं एक्सप्लेन करावं असं वाटतं की व्हॉट इज मीन बाय ॲनेस्थेसिओलॉजी किंवा बधिरीकरण तज्ज्ञ किंवा बधिरीकरण शास्त्र म्हणजे काय. बरं, सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो सर्व जनतेला की बधिरीकरण शास्त्र हा खूप थोडासा कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे, पण तरी सोप्या भाषेमध्ये मी जर सांगायचं झालं तर ॲनेस्थेसिया ड्रग्ज जे अवेलेबल आहे आपल्याजवळ, जे ॲनेस्थेसिया ड्रग्ज आतापर्यंत इन्व्हेंट झाले आहे, त्याच्यामुळे अंशतः किंवा पूर्णतः बॉडी शरीराची संवेदना जर कमी करतो त्याला आपण कमी करतो, त्याला आपण बधिरीकरण शास्त्र म्हणू शकतो. अशामध्ये पेशंटला आपण बेहोश पण करतो. अशा कंडिशनमध्ये जेव्हा पेशंट बेहोश होतो त्याला आपण जनरल ॲनेस्थेसिया म्हणतो, आणि ज्या पेशंटची आपण शरीराच्या एक अंशता पार्ट आपण त्याला त्याची संवेदना कमी करतो त्याला आपण लोकल ॲनेस्थेसिया म्हणतो.
या अनुषंगाने मला एक लोकांच्या मनात असलेला गैरसमज दूर करावा असं वाटतो. जे आपण फिल्म मध्ये बघतो, एखाद्या फिल्म मध्ये असा कपडा लावला जातो आणि असं त्याला बेहोश केलं जातो, अशी काही पद्धत आहे का सर? नाही, अशी पद्धत आता नाही आहे. ती फार पूर्वीची किंवा आपण त्याला म्हणू शकतो की 150-200 वर्ष आधीची ही पद्धत होती, जेव्हा फक्त इथर आणि क्लोरोफॉर्म आणि नायट्रस ऑक्साईड हे फक्त इनहलेशनल गॅस, फक्त गॅसेस गॅस फॉर्म मध्येच अनेस्थेसिया दिला जात होता. म्हणजे त्या प्रश्नाला येतोच आहे, पण मला फक्त ते गैरसमज लोकांचा असं नाही. आता सध्याच्या कंडिशन मध्ये जर आपण बघितलं तर खूप सारे न्यू ड्रग्स आहे जे आपण सलाइन मधून किंवा इंट्राव्हेनस देतो, म्हणजे त्या पद्धतीने. आणि आता अनेस्थेसिया हा बॅलन्स अनेस्थेसिया झालेला आहे, सर्व मिक्स झालेलं. इंट्राव्हेनस ड्रग्स पण पेशंटला देतो, त्याच्यामध्ये बेंझोडायझेपिन, सिडेशन, इंडक्शन एजंट्स आणि इनहलेशन एजंट्स. आणि इनहलेशन म्हणजे जे आधी इथर किंवा असे क्लोरोफॉर्म व्हायचे ते आता आउटडेटेड झालेले आहे. आता नवीन प्रकारचे इनहलेशनल एजंट आले. म्हणजे मला या माध्यमातून हे विचारायचं वाटलं, म्हणजे मुद्दाम मी तो प्रश्न टाकला की ते जे आपण फिल्म मध्ये दाखवतो बघतो आणि लोकांना त्याचा लोकांच्या मनावर मेंदूवर प्रभाव येतो त्याचा, की असं कपडा लावला की असं होत नसतं, त्यासाठी एक शास्त्राची गरज असते आणि त्या विशिष्ट शास्त्रातून जाऊन ते त्या तज्ञ होऊन मग आपण अनेस्थेसिया देऊ शकतो असं म्हणावं. सर, मला सेकंड क्वेश्चन असा विचारायचं की हिस्ट्री ऑफ अनेस्थेसिया, म्हणजे अनेस्थेसिया उदयास, म्हणजे बद्धरीकरण जे आहे शास्त्र, ते उदयास कशा पद्धतीने आलं? बरोबर आहे. तर मी तुम्हाला आधी सांगू शकतो की जोसेफ प्रिस्ले यांनी लाफिंग गॅस जो नायट्रस ऑक्साईड आहे हा 1772 त्यांनी, सर मला वाटतं त्याच्या आधी पण काहीतरी इतर नाही, इतर त्यांचे 1840 मी आधी थोडा हे करतोय त्याला. इथरचं जे झालंय सक्सेसफुल डेमॉन्स्ट्रेशन जे झालंय 1846 16 ऑक्टोबर 1846 डब्ल्यू टी जी मॉर्टन म्हणून जे डेंटिस्ट होते, डब्ल्यू टी जी मॉर्टन जे डेंटिस्ट होते, ते सर्जन ते बॉस्टन मधले होते, युनायटेड स्टेट मधले. त्यांनी सक्सेसफुल फर्स्ट सक्सेसफुल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इथर अनेस्थेसिया हा डेमॉन्स्ट्रेट केला मॅन्चेस्टर हॉस्पिटल मध्ये. ठीक आहे, तर त्याच्या तो सक्सेसफुल झाल्यामुळे तो जो एरा आहे तो अनेस्थेसियोलॉजी डेव्हलपमेंट साठी आपण मेन त्याला बेसिक मानतो. हा, की त्याच्यानंतरच सर्व उदयास आलं, कारण की दॅट इज द फर्स्ट पब्लिकली सक्सेसफुल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इथर अनेस्थेसिया. 1846 हे सुरू झालं. आणि मला वाटतं लाफिंग गॅस जे आहे N2O ते त्याच्या आधी होतं, त्याच्या आधी होतं, पण ते 1772 जोसेफ प्रिस्ले म्हणून एक सायंटिस्ट होते, त्यांनी नायट्रस ऑक्साईड बाबतीत पण डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि त्यांनी त्याला नायट्रस ऑक्साईडची पण प्रॉपर्टीज सांगायचा प्रयत्न केला की त्याच्यामध्ये पण अनेस्थेटिक प्रॉपर्टी आणि अनाल्जेसिक प्रॉपर्टी म्हणजे संवेदना कमी करायची प्रॉपर्टी आहे. बट ते सक्सेसफुल डेमॉन्स्ट्रेशन न झाल्यामुळे ते नायट्रस ऑक्साईड मागे पडलं. पण नंतर मग काळाच्या ओघात ते आलं पुढे. आताही आम्ही नायट्रस ऑक्साईड हे बद्धरीकरण शास्त्राचा एक मेन पार्ट म्हणून पकडतो. त्याच्यामध्ये आम्ही इनहलेशनल अनेस्थेसियामध्ये नायट्रस ऑक्साईड हा अनाल्जेसिक पार्ट आणि अनेस्थेटिक पार्ट म्हणून आताही वापरात आहे. हा, म्हणजे थोडक्यात सांगायचं असं झालं की 1772 तो प्रयोग अनेस्थेसियाबद्दल N2O घेऊन, म्हणजे नायट्रस ऑक्साईड घेऊन केला गेला, पण तो सक्सेसफुल प्रेझेंटेशन नाही झाला, त्याला बेस न म्हणता 1846 जो इथर बोस्टनला झालेला प्रयोग आहे त्याला मग बेसिक आपण मानला गेला आणि तिथून अनेस्थेसियोलॉजीची सुरुवात झाली आणि तिथून डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. मला या अनुषंगाने विचारावं वाटतं सर की एक्झॅक्टली रोल ऑफ अनेस्थेटिक, म्हणजे जो अनेस्थेटिक आहे, जो बद्धरीकरण तज्ज्ञ आहे, त्याचा रोल काय असतो? कारण सर्वसामान्य जनतेला जेव्हा एखादी शस्त्रक्रिया होते तेव्हा त्याला असं कळतं की शस्त्रक्रिया करणारा व्यक्ती जो आहे तोच महत्वाचा आहे, पण शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनला माहित असतं की अनेस्थेटिकचा काय रोल आहे. या निमित्तानं मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे प्रेक्षकांकरता की अनेस्थेटिकचा रोल काय असतो एक्झॅक्टली. बद्धरीकरण तज्ज्ञाला आपण दुसऱ्या भाषेमध्ये, सरळ साध्या भाषेमध्ये म्हणू शकतो की व फिजिशियन इनसाइड द ओटी, असं बुकमध्ये पण मेन्शन आहे आणि ते पूर्णतः खरं पण आहे. त्याच्यामध्ये रोल ऑफ अनेस्थेटिक, जसं तुम्ही विचारलं की ऑपरेशनच्या दौरानच नाही आहे, तर ऑपरेशनचे त्याच्यात आपण 3 फेजेस करू शकतो. एक तर ऑपरेशनच्या आधी आणि
दुसरा ऑपरेशनच्या दौरान आणि तिसरा ऑपरेशनच्या नंतर. आता ऑपरेशनच्या आधी काय रोल आहे, तर ऑपरेशनच्या आधी आम्ही पेशंटला प्री अनेस्थेटिक चेकअप म्हणतो की प्री अनेस्थेटिक चेकअप मध्ये पेशंटला बघणे, पेशंटचं जनरल कंडिशन बघणे, पेशंटला कोणत्या कोमॉर्बिडिटी म्हणजे काही हायपरटेन्शन, डायबिटीज, कोणत्या प्रकारचा आजार आहे का, महत्वाचे आजार आहे का, आणि त्या आजाराचे कोणते जे क्रोनिक आजार आहेत त्यांचा त्यांच्या अवयवावर किती प्रमाणे दुष्परिणाम झालेला आहे, जुन्या आजारांनी काय, जुन्या आजाराने त्यांच्या अवयवावर किती प्रमाणे दुष्परिणाम झालेला आहे ते बघणे, त्यांचं मूल्यमापन करणे, त्याच्यासोबतच त्यांचे फर्दर इन्व्हेस्टिगेशन करून त्यांचं शरीर क्रिया आता किती प्रकारे व्यवस्थित काम करत आहे त्यांचं मूल्यमापन करणे, त्यांना आधी कोणत्या प्रकारच्या ड्रग्सची अलर्जी आहे की नाही आहे ते बघणे, त्यांचे सर्व इन्व्हेस्टिगेशन करून आणि त्यांचं माउथ ओपनिंग पण बघणे, माउथ ओपनिंगमध्ये किंवा जनरल कंडिशनमध्ये सर्व गोष्टी स्पाईन आणि माउथ ओपनिंग बघतो आम्ही, कारण की माउथ ओपनिंग याच्यासाठी आवश्यक आहे की जनरल अनेस्थेसियामध्ये किती प्रकारे आपण डिफिकल्टी फेस करू इंट्युबेशनसाठी, आणि ह्या सर्व गोष्टीचं एक मूल्यमापन करून आपण ठरवतो की बा पेशंटला कोणत्या प्रकारचा अनेस्थेसिया द्यायचा. तर ऑपरेशनच्या दौरान आम्ही पेशंटला ह्या सर्व गोष्टीचं मूल्यमापन करून अनेस्थेसिया किती चांगल्या प्रकारे कोणचा सक्सेसफुल अनेस्थेसिया देऊ शकतो आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे त्याचा आउटकम होऊ शकेल असं आम्ही अनेस्थेसिया डिसाइड करतो. अच्छा, म्हणजे प्री अनेस्थेटिक आपण असेसमेंट करतो, मग अनेस्थेसियाचा मेन रोल ऑपरेशन थिएटर मध्ये, आणि ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा तो रोल संपत नसून, ऑपरेशन संपल्यानंतर सुद्धा त्या ऑपरेशन संपल्यानंतर सुद्धा एक त्याला आपण रिकव्हरी फेज म्हणतो किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह फेज म्हणतो, तो पण सुद्धा खूपच इम्पॉर्टंट फेज असा आहे की ज्याच्यामध्ये पेशंटचा अनेस्थेसिया पूर्णतः निघालेला नसतो पण त्याला मॉनिटरिंगची गरज असते, आणि मॉनिटरिंग हा कंटिन्युअस मॉनिटरिंगमुळे जर आपण कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करू तर तो एक खूपच मोठा पेशंटची मॉर्बिडिटी आणि मॉर्टिलिटी आपण प्रिव्हेंट करतो, म्हणजे कोणत्याही प्रकारचं ते अनेस्थेसिया किंवा सर्जरीमुळे होणारे जे दुष्परिणाम आहे त्याला आपण रोखू शकतो पोस्ट ऑपरेटिव्ह मॉनिटरिंगमुळे. म्हणजे रोल ऑफ अनेस्थेटिकमध्ये आपण शस्त्रक्रियेच्या पूर्वीचं असेसमेंट, शस्त्रक्रिया करतानाचं दरम्यानचं ऑब्झर्वेशन आणि सगळं अनेस्थेसिया, आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतरचं एक त्याचं केअर, हे तीन गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो असं मला वाटतं. या अनुषंगाने मला सर एक उदाहरण, एक अनुभव शेअर करावा असं वाटतो प्रेक्षकांसोबत आणि तुमच्यासोबत सुद्धा. काही महिन्यांपूर्वी एक 4 वर्षाचा रुग्ण ज्याच्या डोळ्याची एक शस्त्रक्रिया, मोठी शस्त्रक्रिया एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये होणे होतं, तर त्याचा अनेस्थेटिक अनालिसिस झालं, अनेस्थेसिया झाली, सर्जरी झाली, ती एक कॉम्प्लिकेटेड सर्जरी होती आणि ती सक्सेसफुली केली गेली. 7 दिवसानंतर तो मुलगा घेऊन त्याची आई आली हॉस्पिटलमध्ये आणि तिला मागच्या अनुभवानुसार ती खूप आनंदित होती आणि तिने काही गोष्टी त्या डॉक्टरांपासून लपवल्या. एक तासापूर्वी त्या मुलांनी कन्झ्युम केलेलं होतं, पाणी किंवा दूध किंवा काहीतरी खाल्लेलं होतं आणि नंतर मग तिला वेळ मिळणार नव्हती असं कंडिशन होती, तर तिने त्या डॉक्टरांना सांगितलं अनेस्थेटिकला की माझ्या मुलांनी काहीच खाल्लं नाही 4 तासापूर्वी, त्याला अनेस्थेसिया दिला गेला आणि अनेस्थेसिया दिल्यानंतर फक्त त्याच्या डोळ्याचे टाके काढण्यासाठीची जी प्रोसिजर होती, जी 5 मिनिटाची प्रोसिजर होती, त्या प्रोसिजरमध्ये त्या मुलाच्या आईच्या चुकीच्या सांगण्यामुळे आणि ते ग्राह्य धरल्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला गेला त्याच्यावर. म्हणजे ही किती महत्वाची गोष्ट आहे. या अनुषंगाने मला प्रेक्षकांना ते सांगावं असं वाटतं की जेव्हा एखादा डॉक्टर काही गोष्टी आपल्याला सांगतो तेव्हा त्याच्या नॉलेजनुसार तो 15 वर्षाचा 20 वर्षाचा नॉलेज घेऊन तो 2 शब्दात आपल्याला सांगतो, तर ती काळजीपूर्वक लक्षात घेण्यासारखी गोष्ट असते आणि अनेस्थेसियाच्या बाबतीत बिलकुल ती वगळता कामा नाही असं मला वाटतं. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेस्थेसियाबद्दल आपण डिस्कस करताना, बदलीकरण बद्दल डिस्कस करताना किती प्रकारचे अनेस्थेसिया असतात सर, त्याबद्दल काही सर? बदलीकरण शास्त्रामध्ये साधारणतः 3 प्रकारचे आपण अनेस्थेसिया देतो. पहिला हा प्रकार आहे लोकल अनेस्थेसिया, दुसरा प्रकार आहे रिजनल अनेस्थेसिया आणि तिसरा प्रकार आहे जनरल अनेस्थेसिया. आता आपण लोकल अनेस्थेसिया काय आहे त्याच्या बाबतीत जाणून घेऊ. लोकल अनेस्थेसियामध्ये होतं का की जेव्हा स्मॉल सर्जरीज असतात किंवा एका पर्टिक्युलर एरियापुरती ती गाठीची शस्त्रक्रिया किंवा पर्टिक्युलर एरियापुरती तो डिसीज डिपेंड आहे आणि खूप डीपमध्ये नाही, सुपरफिशियल आहे, तर त्याच्यामध्ये आपण पेशंटला पूर्ण बेहोश करायची जरूरत नाही राहत,
तर आपण तेवढा पार्ट जो डिसीजचा पार्ट आहे तेवढाच पार्ट आपण फक्त त्याला लोकल अनेस्थेसियामुळे शून्य करतो आणि शस्त्रक्रिया सुरळीत पार पाडतो तर त्याला आपण लोकल अनेस्थेसिया. काही विशिष्ट औषधं आपण वापरत असेल आणि आपण त्या तेवढ्या भागाला बदल करतो त्याच्यामध्ये आपण लोकल अनेस्थेसियामध्ये फक्त एवढीच काळजी घ्यायची असते की बॉ सेन्स पेशंट लोकल अनेस्थेटिक ड्रगला सेन्सिटिव्ह आहे की नाही आहे त्याची तपासणी करून घ्यायची आधी. सेकंड सर रिजनल अनेस्थेसिया बद्दल तुम्ही बोलता. तर दुसरा हा रिजनल अनेस्थेसिया. रिजनल अनेस्थेसियामध्ये सुद्धा तीन प्रकार आहे. रिजनल अनेस्थेसियामध्ये पहिला प्रकार आहे की स्पायनल अनेस्थेसिया आणि दुसरा प्रकार आहे इपिड्युरल अनेस्थेसिया आणि तिसरा प्रकार आहे नर्व ब्लॉक्स. नर्व ब्लॉक्स हां. तर पहिल्या प्रकारामध्ये स्पायनल अनेस्थेसियामध्ये होतं का की आपण एक मणक्याच्या दोन मणक्याच्या मनातून एक इंजेक्शन देतो. अच्छा. आणि ती इंजेक्शन आपण सबरेटिनल स्पेसमध्ये देतो. लोकल अनेस्थेटिक ड्रग्स ज्याला आपण हेवी लोकल अनेस्थेटिक ड्रग म्हणतो ते आपण सबरेटिनल स्पेस म्हणजे जे CSF आहे बॉडीचं मणक्यातलं जे फ्लुइड आहे त्याच्यामध्ये आपण ते ड्रग इंजेक्ट करतो. मेंदूमध्ये असणारं पाणी जे मणक्यामधून खाली येतं त्याच्यामध्ये आपण ते ड्रग इंजेक्ट करतो आणि त्या ड्रगचा इफेक्ट 2.5 ते 3 घंटेपर्यंत राहतो. त्यामुळे त्या पर्टिक्युलर एरियातला एरियाचा पूर्ण संवेदना नष्ट होतं आणि सर्जरी सुरळीत पार होऊ शकतं त्या स्पायनल अनेस्थेसियामुळे. आता मेजॉरिटी बरेचसे सर्जरी स्पायनल अनेस्थेसियामध्ये होतात. जनरली अम्बेलिकसच्या खालचे जेवढे सर्जरीज आहे ते स्पायनल अनेस्थेसियामध्ये सुरळीतपणे पार होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की अमरावती शहराची इलेक्ट्रिसिटी आहे तर फक्त रुक्मिणीनगरची DP बंद करणे. हां, दॅट इज रिजनल अनेस्थेसिया. हां सर. तर त्याचा फक्त डिसएडवांटेज एवढा की पेशंटची सर्जरी खूप लांबची सर्जरी किंवा मोठी सर्जरी असेल तर नाही होत. ते 2.5 घंट्याची सर्जरीमध्ये आपण ते स्पायनल अनेस्थेसिया छान प्रकारे करू शकतो. दुसरा प्रकार आहे जर सर्जरी तुम्हाला लॉंग पाहिजे असेल तर इपिड्युरल अनेस्थेसिया विशिष्ट ठराविक वेळेच्या जास्त सर्जरी चालणारी असेल आणि ती पण अम्बिलिकसच्या खाली असेल तर आपण इपिड्युरल अनेस्थेसिया देऊ शकतो. इपिड्युरल अनेस्थेसिया म्हणजे काय की इपिड्युरल अनेस्थेसियामध्ये आपण एक कॅथेटर एका विशिष्ट ठिकाणी जसं सबरेटिनल स्पेसमध्ये जे आधी सांगितलं स्पायनल अनेस्थेसिया देतो आपण त्याच्या आधी एक स्पेस असतं त्याला इपिड्युरल स्पेस म्हणतो. त्या स्पेसमध्ये आपण कॅथेटर इन्सर्ट करतो आणि तो कॅथेटर छोटी नळी तिथंच ठेवतो आणि त्याच्यातून आपण खूपच बारीक असतो. इपिड्युरल कॅथेटर मला असं वाटतं त्याला म्हणतात 18 नंबर किंवा आपण 16 नंबरचं कॅथेटर युज करू शकतो. तर त्याच्यामधून आपण ड्रग इंजेक्ट करून त्याला सर्जरीला प्रोलॉंग करू शकतो. जेवढे सर्जरी असेल 6-8 घंट्याची सर्जरी पण आपण त्याच्यात कॅन्सर सर्जरी सारखी मोठ्या मोठ्या सर्जरीज किंवा स्पाईन सर्जरी पण सेफ वेनी आपण करू शकतो इपिड्युरल अनेस्थेसियामध्ये. आणि ती अमरावतीमध्ये वापरल्या जाते सर? हो सर. हो सर. अच्छा. आपण तज्ञ आहात त्यात आपण पण ती वापरतो. रुटीनली युज होतं सर. म्हणजे तुम्ही ठरवून ती मग आपण वापरतो. हो हो. लॉंग सर्जरीमध्ये ते युज करता येईल आणि लेबर अनालिसिसमध्ये पण युज होतं. सर जनरल अनेस्थेसिया बद्दल काही सांगाल? हो नाही त्याच्यामध्ये आता 9 ब्लॉक राहिलेला आपला. नर्व ब्लॉक राहील. हां. 9 ब्लॉक म्हणजे स्पेसिफिक पोर्शन जर आपल्याला शून्य करायचा असला ब्लॉक करायचा असला स्पेसिफिकली जसं ऑर्थोपेडिकमध्ये हाताचे अवयव जे बोन्स आहे जे फ्रॅक्चर झालेले असतात तर हात आपल्याला सून करायचा असला तर आपण स्पेसिफिक 9 ला तिथं आपण 9 लोकल अनेस्थेसिया इंजेक्ट करून तेवढी 9 आपण ब्लॉक करतो आणि तेवढा पार्ट सून करतो. बरोबर. त्याला आपण 9 ब्लॉक करतो. इट इज अ व्हेरी सेफ प्रोसिजर. आणि आता आपण 9 जे ब्लॉक करतो ते आपण 9 मॉनिटर जे असतात त्यांच्या गायडन्स मध्ये सुद्धा. अच्छा. म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण घेऊन 9 लोकेटर किंवा 9 त्याला 9 लोकेट करून आपण त्याच्यामध्ये इंजेक्ट करून तो समोरचा भाग आपण बधीर करतो आणि त्याची शस्त्रक्रिया केल्या जातो. ओके. पुढील भाग सर आपला की टाइप ऑफ अनेस्थेसिया जसं आपण तुम्ही लोकल सांगितलं रिजनल सांगितलं पुढचा जनरल अनेस्थेसिया. जनरल अनेस्थेसियामध्ये जे मेजर सर्जरीज आहे की जिथं जनरल अनेस्थेसिया म्हणजे काय मी आधी सांगितलं आहे की पेशंटला आपण त्यांची संवेदना नष्ट करतो पण सोबत पेशंटला आपण अनकॉन्शियस करतो बेशुद्ध करतो. या बेशुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण मल्टिपल ड्रग यूज करतो. हे केव्हा पॉसिबल आहे जेव्हा मेजर सर्जरी असतं आणि मेजर सर्जरीला पेशंट पूर्णतः अनकॉन्शियस असणं आवश्यक असतं आणि दुसरी गोष्ट पेशंटला मसल रिलॅक्शन पाहिजे असतं. जसं पोटाची सर्जरी आहे तिथं मसल रिलॅक्शन आवश्यक आहे. इंटेस्टाईन मोटिलिटी आपल्याला थांबवणं आवश्यक असतं. ह्या सर्व गोष्टी किंवा जेव्हा मेजर सर्जरी आहे ते आपण जनरल अनेस्थेसियामध्ये पार पाडतो. याच्यामध्ये आपण पेशंटला अनकॉन्शियस ठेवतो आणि त्याची शरीराची सर्व क्रिया जे आहे ते एका रेस्पिरेशन पल्स BP याचे सर्व मॉनिटरिंग करून त्याला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतो.
त्याला पण जनरल अनेस्थेशिया. सर, जनरल अनेस्थेशिया हा आधीपेक्षा आणखी सेफ झालाय, तर त्याला काय कारण झालंय का आणि आहे तर का आहे? आधीपेक्षा डेफिनेटली सेफ झालेला आहे, कारण की आधी जसं आपण सांगितलं की इतरचं डेमॉन्स्ट्रेशन 1846 मध्ये झालंय, त्यावेळेस फक्त इनहलेशनलच गॅस अवेलेबल होता अनेस्थेशियासाठी. नाऊ आता आम्ही असं जनरल अनेस्थेशिया द्यायचं असलं तर बॅलन्स अनेस्थेशिया म्हणतो आपण त्याला, की इट इज अ नथिंग बट बॅलन्स अनेस्थेशिया. त्याच्यामध्ये आम्ही झोपेची औषधं, अनकॉन्शियस करण्याची औषधं आणि अनकॉन्शियस कंटिन्यू ठेवण्यासाठी इनहलेशनल अनेस्थेशिया, हे सर्व आणि ड्रग्ज जेवढे जे अवेलेबल आहे ते सर्व सेफर ड्रग्ज आले आहे. त्यांचे कॉम्प्लिकेशन्स किंवा साईड इफेक्ट एकदम मिनिमल आहे, त्यामुळे आणि मॉनिटरिंग सोबत, की कंटिन्युअस पेशंटला आधी मॉनिटरिंग नाही व्हायचं, आता मॉनिटरिंग मॉनिटर अवेलेबल आहे तर कंटिन्युअस आम्ही मॉनिटरिंग ठेवतो, वॉच ठेवतो पेशंटच्या सर्व क्रियावर, त्यामुळे पेशंटचं आउटकम खूप सेफ झालेला आहे. आणि जनरल अनेस्थेसिया हा आधीपेक्षा डेफिनेटली सेफ झालेला आहे. मॉनिटरिंग म्हणजे आपण ज्या मशीन्सनी आपण त्यांचं ब्लड प्रेशर, पल्स, ब्लड प्रेशर पल्स मेंटेन करतो, ईसीजी क्रिया आपण मेंटेन करतो, त्या त्या यंत्राला आपण मॉनिटर म्हणतो. त्यानुसार आपल्याला हे अनेस्थेसियामध्ये सोपं होऊन जातं. ऑक्सिजनचं प्रमाण बघलं जातं त्या मॉनिटरमध्ये, त्याला एसपीटू म्हणतो आपण, त्याला एनआयबीपी म्हणतो, किंवा जेव्हा नॉन इन्वेजिव्ह ब्लड प्रेशर आपण कंटिन्युअस मॉनिटर करतो पेशंटचं, एनआयबीपी आणि त्याच्यामध्ये ईसीजी पण मॉनिटर करतो, ईसीजी पण, आणि आपण CO2 जेव्हा लॅप्रोस्कोपिक सर्जरी असतात त्याच्यामध्ये CO2 प्रमाण किती आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ते पण मॉनिटर करतो. ह्या सर्व गोष्टी अमरावतीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, मॉनिटर्स प्रत्येक दवाखान्यात अवेलेबल आहे, इझिली अवेलेबल झाले आणि त्यांनी सगळ्या प्रोसिजर सुकर झालेली आहे आणि त्या ऍडव्हान्स पद्धतीने आपण करू शकतो. सर, मला एक सांगाल की जनरली अनेस्थेशिया या विषयाला धरून नेहमी कॉम्प्लिकेशन्स आणि अनेस्थेशियाचा जवळचा संबंध आहे, जर रुग्णाकडून काळजी घेतल्या गेली नाही किंवा एखाद्या वेळेस एखाद्या औषधाचा दुष्परिणाम पेशंटवर होऊ शकतो, तर मला थोडक्यात या सगळ्या अनेस्थेशियामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय काय असू शकतात ते सगळं. हो, जनरली आता मी तुम्हाला सांगितलं स्पायनल अनेस्थेसिया जे रिजनल अनेस्थेसिया याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन होतं, कारण की स्पायनल अनेस्थेसिया दिल्यानंतर जो ड्रग्जचा इफेक्ट आहे त्याच्यामध्ये पेशंटला हायपोटेन्शन होणे, पल्स कमी होणे, ह्या सर्व गोष्टी पण होतात, ब्लड प्रेशर कमी होणे, हो ते सगळं ब्लड प्रेशर अचानक कमी होतो, कारण की आपण त्याला त्या ड्रग्समुळे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ब्लॉक करतो, त्याच्यामुळे जे नॉर्मल त्यांची फिजिओलॉजी जे शरीराची प्रक्रिया आहे ती थांबून जातो, थांबून जाते. हा, तर ती थांबल्यानंतर त्या पेशंटला त्या ड्रगचा इफेक्टच आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ब्लॉक केलं की पेशंटला हायपोटेन्शन होणे, सर्व गोष्टी ज्या आपल्याला ते त्या गोष्टी प्रिव्हेंट करायसाठी बदलीकरण शास्त्राची गरज पडतात, शास्त्रज्ञांची गरज पडतं, त्याला आपण अनेस्थेसिओलॉजिस्ट म्हणतो. की जसं आम्ही OT मध्ये स्वयं अनेस्थेसिया दिल्यानंतर आपण त्याला हायपोटेन्शन प्रिव्हेंट करतो, त्याला फ्लूइड देतो, त्याच्या बाकी सर्व गोष्टी प्रक्रिया नॉर्मल प्रकारे झाल्या पाहिजे म्हणून त्याला मेंटेन करतो. जनरल अनेस्थेसियामध्ये सुद्धा जसं मी आधी सांगितलं की प्री अनेस्थेटिक चेकअपमध्ये आम्ही पेशंटला बघतो की हायपरटेन्शन, डायबिटीस, सेप्सिसमध्ये जर पेशंट असला तर त्यांचे जर आधीच त्या अवयवावर दुष्परिणाम झालेले असेल आणि ऑलरेडी हे जे ड्रग्स आहे जे अनेस्थेसियामध्ये आपण बदलीकरण शास्त्रामध्ये यूज करतो, ते सर्व ड्रग्स हे रेस्पिरेटरी डिप्रेशन, कार्डियक डिप्रेशन असतात. बरोबर. तर ऑलरेडी जर पेशंटची कंडिशन जर वाईट असेल आणि त्याच्यामध्ये हे ड्रग्सचं प्रमाण आपण जे अनेस्थेसिया देतो त्याच्यामध्ये काही पेशंटला आउटकम थोडंसं त्यांचं कमी कमी. कार्डिओरेस्पिरेटरी डिप्रेशन म्हणजे हृदय आणि फुफ्फुस यांचं कार्य मंदावण्याचं कारण साईड इफेक्ट, साईड इफेक्ट म्हणून. तर त्याच्यामध्ये काही काही पेशंटला कॉम्प्लिकेशन व्हायचे चान्सेस असतात, की जसे बाबा पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह व्हेंटिलेटरवर लागतो, कारण की एवढा खूप लवकरच त्यांचं श्वसनक्रिया बाहेर येत नाही, सुरळीत होण्यात कालावधी लागतो, किंवा ते स्वतःहून स्वतःचा ऑक्सिजन मेंटेन करणार त्यांना विलंब लागतो, सक्षम नसतात. तर त्याच्यामध्ये आपण ICU सपोर्ट घेऊन पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवणे, त्यांचे ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणे, त्यांचं ब्लड प्रेशर जर कमी असेल तर त्याला औषधाने त्यांचे ब्लड प्रेशर मेंटेन करणे, हे सर्व कॉम्प्लिकेशन आपण ICU पेशंटला एक्सटेंडेड रिकव्हरी फेजमध्ये ठेवून प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर. ते हे तुम्ही सांगितलंय सर कॉम्प्लिकेशन विषय. मला एक सर्वसामान्य लोकांना प्रश्न पण जो मनात प्रश्न येतो तो तुम्हाला विचारायचा सर, की अनेस्थेसियाच्या आधी सर्जन किंवा त्याच्यासोबतचे लोक जे आहे ऑपरेशनमध्ये जे इन्वॉल्व्ह असतात, तर ते एक प्रश्न नेहमी कायम विचारतात की पेशंटला उपाशी ठेवलाय का, उपाशी ठेवलाय का, मोठा माणूस असो किंवा चाइल्ड असो त्याला उपाशी ठेवलाय का, तर त्याच्याबद्दल उपाशी राहणं म्हणजे काय संबंध आहे त्याचा, ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा, किती महत्त्वाचं आहे.
नाही उपाशी राहणं जेव्हा ऑपरेशनला पेशंट येतो ना तेव्हा सर्जन किंवा बाकी सर्वजण आम्ही पण सांगतो की पेशंटला एक डिक्टमस आहे की प्रोटोकॉल आहे की पेशंट उपाशी असणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की जर पेशंट उपाशी पोटी नसला जेव्हा त्याने सॉलिड फूड खाल्लेलं आहे घनिष्ठ आहार घेतलेला आहे तर ते घनिष्ठ आहार जेव्हा तो घेतो तर तो स्टमकमध्ये जमा होतो तो इमिजिएटली काही पास होत नाही. हां तर ते स्टमकमध्ये जमा झाल्यानंतर तो मिक्सअप होतो ऑल हायड्रोक्लोरिक ऍसिड गॅस्ट्रिक ज्युसेस सोबत पोटातल्या सगळ्या पदार्थांच्या ज्युसेस सोबत मिक्स होतो आणि त्याला तो समोर पास व्हायला कमीत कमी 6 ते 8 घंटाचा कालावधी लागतो अडल्टमध्ये. अशा मध्ये काय होतं की समजा पेशंट उपाशी पोटी नसला आणि त्याला जनरल ॲनेस्थेसिया द्यायचं काम पडलं तर पेशंटला आपण व्हेंटिलेशनच्या दौरान जी हवा लंग मध्ये जाते ती काही प्रमाणात हवा स्टमक मध्ये नाकावाटे आपण जे गॅसेस आतमध्ये सोडतो तर ते श्वासोच्छवासाच्या नलिकेमध्ये पण जातात अन्न नलिकेसोबत जाऊ शकतं आणि ते अन्न जे आहे किंवा ऍसिड सोबत ते अन्न सायलेंटली किंवा ते जमा राहिलेलं अन्न हा ते लंग मध्ये जाऊ शकतं. त्याला आपण केमिकल न्यूमोनायटिस होऊ शकतो पण असतं त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड पण असतं. त्या पेशंटला केमिकल न्युमोनायटिस म्हणतो आपण त्याला किंवा ऍस्पिरेशन न्युमोनायटिस होऊ शकतो जे ज्या कॉम्प्लिकेशनमुळे या कॉम्प्लिकेशनमुळे पेशंटच्या जीवाला धोका पण होऊ शकतो. अच्छा म्हणजे त्या सिरियस इट इज अ सिरियस कॉम्प्लिकेशन आणि इट इज अनवॉन्टेड कॉम्प्लिकेशन आणि ते मॅन्युप्युलेटेड कॉम्प्लिकेशन म्हणू शकतो आपण की एखाद्या पेशंटनी सांगितलं नाही आपल्याला. हो त्यामुळे मी दर्शकांना हे विनंती करतो की जे कोणत्याही इव्हन साधी सर्जरी का असे ना पेशंट जर उपाशी पोटी असला तर समजा तो पेशंट सेफ राहतो. हा म्हणजे शस्त्रक्रियेच्या आधी हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की उपाशी राहणे किंवा दिलेल्या सूचना पाळणे हे फार महत्वाचं असतं. शस्त्रक्रिया करणे म्हणजेच फक्त शस्त्रक्रिया सक्सेस होणे असं नाही. सुरुवातीपासून जेव्हापासून आपण निर्णय घेतो तेव्हापासून ते महत्वाचं असतं असं मला वाटतं. तर दर्शकांना मी सांगू इच्छितो की सॉलिड फूड जे आहे ते 6 ते 8 घंटे आधीच खाल्लं पाहिजे कोणत्या सर्जरीच्या आधी अडल्टमध्ये आणि पाणी जे आहे तुम्ही 3 ते 4 घंटे आधी पाणी पिऊ शकता. क्लिअर वॉटर पाणीमध्ये ज्यूस वगैरे हा दूध नको किंवा बाकी नका क्लिअर वॉटर तुम्ही 3 ते 4 घंटे आधी पिऊ शकता. मुलांमध्ये त्याचं प्रमाण कसं हो मुलांमध्ये थोडस प्रमाण कमी आहे. मुलांमध्ये आपण सॉलिड जे फूड आहे ते 4 ते 6 घंटे आधी देतो आणि क्लिअर लिक्विड 2 घंटे आधी 2 तास आधी तुम्ही साखरेचं पाणी देऊ शकता किंवा क्लिअर वॉटर देऊ शकता. म्हणजे अडल्टमध्ये जवळपास 7 ते 8 तासाच्या आधी आणि मुलांमध्ये मुलांमध्ये 4 ते 6 तास सॉलिड फूड आणि क्लिअर लिक्विड म्हणजे पाणी किंवा साखरेचं पाणी जे आहे ते अडल्टमध्ये 4 ते 6 तासाच्या 3 ते 4 घंटे आणि मुलांमध्ये 2 घंटे. ओके धन्यवाद सर ही फार महत्वाची सूचना दिली तुम्ही. सर एक नवीन प्रकार आलाय ॲनेस्थेशियामध्ये डे केअर ॲनेस्थेशिया किंवा डे केअर सर्जिकल प्रोसिजर त्याच्याबद्दल काही तुम्ही आमच्या प्रश्न. डे केअर ॲनेस्थेशिया हा रिसेंटली खूप पॉप्युलर झालेला आहे. याचं कारण असं आहे की ॲनेस्थेशियामध्ये बदिरीकरण शास्त्रामध्ये आता निवर प्रकारचे जे ड्रग्स आले आहेत त्यांचे कॉम्प्लिकेशन्स खूपच कमी आहे. साईड इफेक्ट्स म्हणायला पाहिजे आपण की साईड इफेक्ट्स एकदमच कमी आहे आणि त्यांचा इफेक्ट म्हणजे त्याला आपण म्हणतो की दिस इज अ अल्ट्रासॉर्ट ऍक्टिंग ड्रग्स म्हणजे इमिजिएटली इफेक्ट होतो आणि नंतर हा अल्ट्रासॉर्ट ऍक्टिंग इमिजिएटली इफेक्ट होतो आणि ते वेअर ऑफ पण इमिजिएटलीच होतो निघून पण. त्यामुळे स्मॉल प्रोसिजर जे आहे जसे एखाद्या मायनर सर्जरीचं आहे डीएनसी आहे इंडोस्कोपी सर्जरी आहे क्लोज रिडक्शन आहे किंवा डायग्नोस्टिक इव्हन लॅप्रोस्कोपी सर्जरी झाले ते ह्या ज्या सर्जरीज आहेत त्या सकाळी आपण करून संध्याकाळपर्यंत पेशंटला आपण घरी पाठवू शकतो. सगळ्या ब्रांचच्या काही सर्जरीज आपल्याला हो तेच सर्व सांगितलं. मायनर सर्जरी सर्व चालल्या ऑर्थोपेडिक मध्ये क्लोज रिडक्शन आलंय मायनर सर्जरी झाले जनरल सर्जरीमध्ये इंडोस्कोपी आले मायनर सर्जरी झाले आणि गायनीमध्ये डीएनसी अँड अदर जे मायनर प्रोसिजर्स असतात गायनेकोलॉजीच्या संदर्भात ते पण आपण शॉर्ट जीएमध्ये डे केअर सर्जरी डे केअर सर्जरीमधली कुठल्या ॲनेस्थेशियामध्ये करायची ती आपण तपासण्या करून किंवा पेशंटला बघून आपण ठरवतो की कुठली सेफ ॲनेस्थेशिया प्रोसिजर पेशंटला उपयुक्त. डे केअर मध्ये तेच होतं की डे केअर मध्ये ज्या प्रोसिजर्स करतो त्या प्रोसिजर झाल्यानंतर त्या प्रोसिजरचा पण इफेक्ट पेशंटला नको जास्त म्हणजे एखादी खूप मेजर प्रोसिजर असलं तर पेशंटला हालणं सुद्धा कठीण होऊन जातं पेन राहतं पेशंटला मोठी मोबिलिटी थोडी रिस्ट्रिक होऊन जातं. हे मायनर प्रोसिजर मध्ये पेशंट कॅन वॉक अँड कॅन चालू पण म्हणजे सर्जन आणि ॲनेस्थेटिक ठरवून ती डे केअर प्रोसिजर पेशंटच्या जीवाला धोका होऊ नये किंवा त्याचे काही घातक परिणाम होऊ नये हे ठरवून आपण हे करतो त्याची चर्चा पण आपण पेशंट सोबत करायला पाहिजे. सर डे केअर पेशंट जे आहेत
आता त्यांना संध्याकाळी समजा घरी जायचं काम पडलं, त्यांनी बेसिकली काय काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा एखादा डॉक्टर त्या पेशंटला डिस्चार्ज करतो तेव्हा जनरली पेशंट असं असतं आता मी हॉस्पिटलमधून घरी जातोय आता मला मनासारखं राहता येईल, तर ती काळजी काय घ्यायला पाहिजे डे केअर पेशंटनी? डे केअर मध्ये सुद्धा आपण काळजी घेतलेली पाहिजे, कारण की जरी पेशंटला आपण संध्याकाळी डिस्चार्ज करतो याचा अर्थ हा होत नाही की पेशंट इमिजिएटली कामावर जातो, याचा अर्थ होतो की हॉस्पिटलचा स्टे तुमचा कमी होतो, पेशंट घरी जातो, पण घरी जाताना सुद्धा पेशंटनी काळजी घेतली पाहिजे की पेशंटनी एकदा एक तर ॲम्ब्युलन्समध्ये जायला पाहिजे लेटून किंवा ऑटोमध्ये पॉसिबल झोपून जायला पाहिजे, घरी गेल्यावर सुद्धा त्यांनी स्ट्रिक्ट बेड रेस्ट घेतली पाहिजे, कंपल्सरी बेड हो, आणि कोणतंही काम न केलं पाहिजे म्हणजे जे हेवी वर्क आहे किंवा बाथरूमला जाणे सुद्धा कोणाच्या सोबत आधारानेच घ्यायला पाहिजे, आणि नाही तर काही काही पेशंट बॉय चालत सुट्टी झाली आहे तर आम्ही ड्रायव्हिंग करत जातो असं नको व्हायला, आणि घरी गेल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. काही वॉमिटिंग पेन किंवा काही असं वाटलं अनवॉन्टेड त्यांना काही साईन सिम्पटम आले तर त्यांनी इमिजिएटली डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, म्हणजे एवढी काळजी जर घेतली तर त्याचे वाईट परिणाम होणार आहे, कारण घरी गेल्यानंतर त्यांना कळणार नाही की आपल्या शरीरात काय होत काय होत आहे आणि तिथे त्यांना मदत करायला डॉक्टर नसणार, त्याच्यामुळे त्याची काळजी त्यांना स्वतःलाच घ्यावं लागेल आणि त्यांच्या रुग्णाच्या नातेवाईकाला घ्यावं लागेल, तर ती काळजी घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थित आपलं आरोग्याची हे करायला पाहिजे, निगा घ्यायला पाहिजे. मला असं विचारायचं असं की अनेस्थेशियोलॉजी जो व्यक्ती आहे तो अनेस्थेशियाच्या व्यतिरिक्त कुठल्या आणखी कुठल्या भागात काम करू शकतो? पहा, ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड अनेस्थेशियोलॉजी हा आता एक वाईड स्प्रेड सब्जेक्ट झालेला आहे, याच्यामध्ये अनेस्थेशियोलॉजिस्ट हा फक्त ऑपरेशनच्या दौरानच महत्त्वाची भूमिका नाही अदा करत, आता इंटेन्सिव्ह केअरमध्ये म्हणजे क्रिटिकल केअरमध्ये फुल टाईम इंटेन्सिव्हिस्ट म्हणून म्हणून बद्धकरण शास्त्रज्ञच काम करतो, कारण मी आधी सांगितलं की इट इज लिटरली मीन जे आहे की फिजिशियन इनसाइड द ओटी, आम्ही फिजिओलॉजी जे पेशंटची फिजिओलॉजी आहे ती रॅपिड तऱ्हेनं चेंज करतो अनेस्थेशिया ड्रगमुळे, त्यामुळे आम्हाला फिजिओलॉजी जास्त माहीत पडतं की बाबा या जो क्रिटिकल पेशंट आहे त्याची फिजिओलॉजी कितीपर्यंत डिस्टर्ब झाली आणि त्याला आपण किती कशा प्रकारे त्याला नॉर्मल पूर्ववत अवस्थेवर आणलं पाहिजे शकतो. तर त्यामुळे इंटेन्सिव्ह केअरचा हा खूप मोठा रोल ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये बद्धकरण शास्त्रज्ञ हा इंटेन्सिव्ह केअर म्हणूनच बघितलं जातं. मला वाटतं इंटेन्सिव्ह केअरमध्ये आणखी तुमचा रोल चांगला राहत असेल, कारण तुम्ही डायरेक्ट त्या पेशंटला ज्या प्रोसिजर आहे बेड साईड प्रोसिजर त्या तुम्ही आणखी एक्सपर्ट पद्धतीने करू शकता. डेफिनेटली, कारण तुम्हाला त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये सुद्धा इंटेन्सिव्ह केअरमध्ये समजा कोणी ऍक्सिडेंटचा पेशंट असेल त्यांचा आम्ही पेन रिलीव्ह नो ब्लॉक्स म्हटलं की एपिडोरल अनेस्थेशियामध्ये. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की मला विचारायचं वाटतं की पेन सर्व्हिसेस जे आहेत पेन मॅनेजमेंट सर्व्हिसेस जे आहेत त्याच्यामध्ये तुमचा रोल काय सर? पेन सर्व्हिसेसमध्ये सुद्धा अनेस्थेशियोलॉजीचा खूप मोठा रोल आहे, सध्या पेन क्लिनिक म्हणून खूप ठिकाणी अनेस्थेशियोलॉजिस्ट ऍज ए पेन एक्सपर्ट म्हणूनच काम करतात आहे, तर ते क्रोनिक पेन जे असतात किती कॅन्सरचा पेन असला किंवा कोणत्या एखादा क्रोनिक पेन असला तर ते पेनला रिलीव्ह करायचं काम परमनंटली रिलीव्ह करायचं काम पण अनेस्थेशियोलॉजिस्ट करतं, कारण की पेन जे कॅरी करतं नव त्या नवला कम्प्लिटली आपण ब्लॉक करतो. मला वाटतं मुंबई पुण्याला कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये पेन पेन मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात मोठा रोल आहे, एपिड्युरल अनेस्थेशिया घेऊन, तर त्यातही मला वाटतं पेन मॅनेजमेंट आणि थर्ड लेबर अनेस्थेशियामध्ये सुद्धा खूप मोठं वर्क आहे. हा, पेनलेस डिलिव्हरी डिलिव्हरीमध्ये आपण ऐकत आहे किंवा आपण बघतो पेनलेस डिलिव्हरी जी आहे तर ती अनेस्थेटिक शिवाय होऊ शकत नाही, मग ती कशा पद्धतीने असते तर त्याचं सर? पेनलेस डिलिव्हरीमध्ये मी आधी जसं सांगितलं की रिजनल अनेस्थेशिया जो प्रकार आहे आमचा त्याच्यामध्ये एक एपिडोरल अनेस्थेशियाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण कॅथेटर आपण एपिडोरल स्पेसमध्ये एक कॅथेटर टाकतो, नळी टाकतो, त्याच्यातून आपण एका विशिष्ट भागातून ती नळी आपण टाकतो आणि एपिडोरल कॅथेटर. लेबर अनेस्थेशियामध्ये जेव्हा प्रेग्नंट लेडीला पेन होतो लेबर पेन होतो तर ते पेन कमी करायचं काम आपण त्या नळीच्या थ्रू जे ड्रग देतो ते मिनिमल ड्रग किंवा जे कॉन्सन्ट्रेशन आम्ही कमी करून जे ड्रग देतो त्याच्यामध्ये फक्त सेन्सरी ब्लॉकेट होतो. सेन्सरी, हा, म्हणजे पेशंटचं मोटर ब्लॉकेट नाही होत किंवा जे जोर लावायचा प्रकार आहे जी बाळ जे नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसेस आहे ते हॅम्पर न होता फक्त पेनला कमी करतो, संवेदना फंक्शन म्हणजे क्रिया जी आहे ती नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसेस तशीच राहतं, फक्त जे आपण तिचा जो पेन आहे लेबर पेन जो म्हणतो आपण त्याची संवेदना आहे ते फक्त कमी करतो नष्ट करतो. म्हणजे सर्व गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर पेनलेस डिलिव्हरी होत आहे आणि त्या स्त्रीला पेन होणार नाही पण तिच्या मोटर फंक्शन राहतील आणि डिलिव्हरी व्यवस्थित, दॅट इज अ व्हेरी गुड कंडिशन. मला वाटतं बऱ्याचशा सिटीमध्ये ही प्रक्रिया फेमस ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये लेबर अनालिसिया एक
वाइडली प्रैक्टिस अमरावती मध्ये ही प्रोसिजर होते का होते अच्छा ती प्रोसिजर अमरावती पेशंटला अवेअरनेस नाही आहे सध्या तरी बऱ्याच ठिकाणी त्यामुळे पेशंट जनरली अर्बन वाले पेशंट जे असतात किंवा मोठ्या सिटीचे पेशंटच डिमांड करतात आणि जनरली बाकी जनरल पॉप्युलेशन डिमांड करत नाही म्हणजे यातून येण्यासारखं असं आहे की समजा एखाद्या स्त्रीला किंवा आजकालच्या ज्या नाजूक स्त्रिया असतात त्यांना असं वाटलं की मला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये खूप त्रास असेल आणि तुमच्या गायनेकॉलॉजिस्टनी जर सांगितलं की तुमचं सीझर फक्त तुमच्या पेन सेन्सेशनमुळेच करायची आवश्यकता असेल तर अशा वेळेस जर गायनेकॉलॉजिस्टनी म्हटलं की काही कॉम्प्लिकेशन नाही नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते तेव्हा आपण अशा पेन मॅनेजमेंटसाठी ही सुविधा घेऊ शकतो आणि नॉर्मल डिलिव्हरी आपण त्यांची कंडक्ट करू शकतो असं मला वाटतं सर तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलेत आणि आम्हाला इतकं आमच्या दर्शकांना इतकं छान नॉलेज दिलं आणि जी अदृश्य स्वरूपात सिस्टीम आहे जी लोकांना लक्षात येत नाही लोकांना एखादी शस्त्रक्रिया किंवा एखादी मोठी प्रोसिजर किंवा आयसीयूमध्ये जेव्हा आपला पेशंट असतो जेव्हा मुख्य डॉक्टर दिसतो आणि त्याच्यासोबत अलाईडमध्ये काम करणारे जे स्वतःसुद्धा मुख्य असतात त्यांचा मुख्य रोल असतो त्यांची लोकांना माहिती नसते ती आज बरीचशी माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकांनी ते समजून घेऊन त्याचा आत्मसात करायला पाहिजे त्याबद्दल मी परत एकदा तुमचे धन्यवाद मानतो सर आणि या निमित्ताने आपल्या लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तर एक संदेश तुम्ही द्यायला मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की बदिरीकरण शास्त्र हे खूप सर्जरीमध्ये खूप आवश्यक असलेलं शास्त्र आहे आणि जेव्हा पेशंट सर्जरी करायला जातो तेव्हा त्याच्यासोबतच त्यांनी बदिरीकरण शास्त्रज्ञ कोण आहे आणि आपल्याला काय अॅनेस्थिशिया कोणत्या प्रकारचं देण्यात येईल आणि त्याचे काय कॉम्प्लिकेशन आहे हे त्यांनी त्या बदिरीकरण शास्त्रज्ञाला विचारायला पाहिजे आणि त्यांचं नावसुद्धा जाणून घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांच्यातला जो संबंध आहे एक डॉक्टर रुग्ण आणि रुग्ण यांचा जो संबंध आहे तो पण सुरळीत होईल आणि कोणत्याही प्रकारचं जर त्यांना अॅनेस्थिशियामध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा अॅनेस्थिशियाच्या निगडीत जर त्यांना काही प्रश्न असेल तर ते मला विचारू शकतात माझा नंबर आपण फ्लॅश करा ओके धन्यवाद सर आपण इथे आलात आणि आपल्याला इतकी माहिती दिली मित्रांनो प्रेक्षकांनो ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे की अॅनेस्थेशिया हा एक सगळ्यात अभिन्न अंग आहे शस्त्रक्रियेसंबंधित कामांमध्ये तर जेव्हा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या रुग्णालयामध्ये जातो आणि आपण शस्त्रक्रियेची डिसिजन घेतो आपण एखादी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याला सगळे लोक जबाबदार असतात म्हणजे अॅनेस्थेटिक आला सर्जन आला त्याचे असिस्टंट आले त्याचं तिथलं सामान आलं तिथलं इन्स्ट्रुमेंट्स आले ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात आणि त्या सगळ्यांचे काही दर असतात ते आपल्याला पे करावे लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा आपण एक चांगला रिझल्ट त्यातून आपण घेऊ शकतो सांगायची गोष्ट अशी की यावेळेस जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतात हे आपल्या दर्शकांनी लक्षात घेणं आवश्यक असतं तर आज या चर्चासत्राचा इथेच मी शेवट करतो आणि पुढच्या भागात आपण अशाच एका नवीन तज्ज्ञासोबत चर्चासत्रात भाग घेऊया आणि यासोबत मी आजचा भाग संपला असं सांगतोय धन्यवाद स्टे ट्यून विथ RCN अमरावती बघत रहा आरोग्यम RCN मी डॉक्टर उज्ज्वल बारंगे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद